आज याला अनुष जे नवीन पॉलिटिकल समीकरण जे इक्वेशन्स आता येत आहेत, तर इंडियाची बैठक आज होतीये, त्या बैठकीमध्ये तुम्हाला बोलवण्यात आलेलं नाही, काय कारण आहे? तुम्ही शिवसेनेसोबत अजून आहात का? आम्ही शिवसेनेबरोबर अजून आहोत. आता आम्हाला निमंत्रण का दिलं नाही याचं काँग्रेसला आपण विचारलेलं अधिक बरं. मागच्याही 2019 निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती, याही वेळेस आम्ही असं त्यांना ऑफर दिलेली आहे, परंतु काँग्रेसच निमंत्रण देत नसल्यामुळे आम्ही त्या आघाडीमध्ये नाहीत अशीच परिस्थिती आहे. आमची भूमिका आम्ही उद्धव ठाकरेंकडे वकीलच दिलेला आहे की त्यांनी आमची बाजू लढावी म्हणून. शिवसेना उद्धव ठाकरे आमचे वकील, आमचे वकील जे आहेत ते उद्धव ठाकरे आहेत, त्यांनी आता एनडीए मध्ये मांडावं. तुम्हाला बोलवत नाही या बैठकीला, तुम्ही सांगितलं काय हे? हो, त्यांना माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे ना. काँग्रेस का लांब देऊ तुम्हाला? आता ते तुम्ही काँग्रेसवाल्यांना विचारा ना, मला काय भेटली? मला ज्या दिवशी काँग्रेसवाले ब्रीफ देतील त्या दिवशी त्यांना विचारून घेईन का तुम्ही आम्हाला लांब ठेवताय म्हणून. राजू शेट्टींनी कारण सांगितलं की शेतकऱ्यांचे मुद्दे इंडियाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे मुद्दे मांडले जाणार नाहीयेत, त्यामुळे मी जाणारच नाही बैठकीला. पहिल्यांदा त्यांनी एक सांगा ना की त्यांना बोलवलंय की न बोलवलंय. जाणार न जाणार हा नंतरचा प्रश्न आहे. तुम्हाला बोलवलं तर तुमचा इश्यू आहे तिथे जायचं की न जायचं. त्याच्यामुळे आम्ही जसं म्हणतोय की आम्हाला बोलवलेलं नाही आणि म्हणून आम्ही जात नाही, तसं राजू शेट्टींनी सुद्धा खुलासा करा होता की त्यांना निमंत्रण आलंय का आणि ते निमंत्रण त्यांनी ठुकरवलंय का. आता शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानू, किंवा आजच्या बैठकीमध्ये शिवसेना आमच्या बाजूने बॅटिंग करेल असं आम्ही गृहीत धरतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.